तासगाव बाजार समिती मारामारी प्रकरणी खासदारांना अटक करा किंवा डीवायएसपींची बदली करा या मागणीसाठी काँग्रेसनं तासगावमध्ये लाक्षणिक उपोषण केलं. तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत 1 ऑगस्ट 2015 हमालांचा राडा झाला होता. यावेळी खासदार संजय पाटील त्यांचे कार्यकर्ते व गुंडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. यात 4 पोलीस व डीवायएसपी जखमी झाले होते. मात्र अजूनही कोणावरही गुन्हे दाखल नाहीत. खासदार संजय पाटील यांनी यास चिथावणी दिली होती. पोलीस खासदारांचे कार्यकर्ते बनले आहेत. या घटनेत खासदारांचा आरोपी करून अटक करा व डीवायएसपींची बदली व मटका बंद करा अशी मागणी काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी तासगावात लाक्षणिक उपोषणाद्वारे केली. कारवाई न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या ऑफिससमोर आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी रवींद्र साळुंखे, युवकचे महेश पाटील, तानाजी घाडगे आदी उपस्थित होते.